गावडे सर त्या कॉलेजमध्ये आणि गावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोठे झालो. मोठे झालो म्हणजे अतिशयोक्ती अगदी बोलण्याचं झालं. डॉक्टर आम्ही एक्झिबिशनचा एक वाक्य दिले की दृश्याच्या जाणीवेतील विविधता मांडण्याचा प्रयत्न. तर आमच्यातील जाणीवेंचा मार्ग जिथून चालू झाला त्यांच्या मार्गदर्शनाने चालू झाला. त्यांचं मार्गदर्शन कला महाविद्यालयातील मुलांना मिळव हा आमचा प्रामाणिक हेतू होता. म्हणून आम्ही सर्वांना येथे निमंत्रित केलंय. आणि चित्रातला महत्वाचा भाग जो चित्रप्रक्रियेतील चित्रप्रक्रियेसाठी दर्शन ही गोष्ट खूप महत्वाची असते आणि त्याविषयी आपल्याशी संभाषण करण्यासाठी सरांना एकदा आम्ही आमंत्रित केलंय. तर सरांना आणि तीच सर्वांनी आपले मोबाईल नमस्कार. या ठिकाणी बर्वे सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना मी इकडे हजर होतो त्याची मला आठवण होते. त्यावेळेचं बर्वे सरांचं छोटंसं भाषणसुद्धा कमी शब्दातलं आम्हाला त्यावेळेला प्रेरणा देऊन दिलं होतं. आणि वास्तूत कशी जागा कशी आहे आरासाराने जे काही सुरू केलं ते कंटिन्युएशन अजूनही आहे. दर्शन प्रक्रिया वगैरे असं आम्ही खरं तर शब्द वापरत होते. तर मी त्यांना म्हटलं की दर्शन प्रक्रिया नसते, सृजन प्रक्रिया असते, दर्शन होत असतं. म्हणजे तुम्ही प्रक्रियेतून जाणार आणि तुम्हाला दर्शन होणार असं काही ठरलेलं नसतं आणि दर्शन होईलच असंही काही सांगता येत. आपण तुम्ही सृजन प्रक्रियेत असू शकता आणि सृजन प्रक्रियेत असताना तुम्हाला जर दर्शन झालं दिव्य भव्य तर ते तुमचं भाग्य तुमचं म्हणजे आपलं सगळ्यांचंच क्रिएटिव्ह लेवलचं. आणि मला वाटतं कोणी महान आणि कोणी लहान वगैरे असं काही नसतं. दर्शन सगळ्यांनाच होत असतं, सगळ्यांनाच होऊ शकतं. आणि आपण आता एकमेकांना बघतो दर्शन होतच आहे पण आपण त्याला खूप मोठ्या उंचीच्या ज्याला आध्यात्मिक किंवा दर्शन हा ज्या ज्या लेवलला शब्द वापरला जातो आपल्या भारतामध्ये त्या लेवलला पटकन होणं शक्य नाही आहे. कारण आपल्याला फक्त आपण डोळ्याने एकमेकांना बघतो आणि असं प्रत्येक पंचेंद्रियाने आपल्याला कसलं ना कसलं दर्शन होत असतं कळत नकळत आपल्या जाणीवेत असो नेणीवेत असो नाहीतर नसो. पण मला वाटतं ह्याच्या पलीकडे ज्याला आपण अंतचक्षू म्हणतो आपण म्हणजे आतून आपल्याला कुठेतरी काहीतरी दिसत असतं जे आपल्याला तो डोळा दाखवता येत नाही आहे तो डोळा दिसत नाही पण आपल्याला पटकन जाणीव होते की आपल्याला लख प्रकाश पडतो एखाद्या वेळेला की नाही मला ते लक्षात आलं. आणि असे जे कोणी विभूती आहेत जगभरात आत्तापर्यंत होऊन गेलेले म्हणजे अगदी बुद्धापासून जे कृष्णमूर्तींपासून दलाई लामांपासून निसर्गदत्त महाराजांपासून कितीतरी अशी नावं घेता येतील. म्हणजे ह्या विभूती एवढ्या उच्च पातळीवर आहेत त्यांना जे काही दर्शन झालं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे ज्या कलाकारांना दर्शन ही गोष्ट हळूहळू कळायला लागली एस्पेशली आपल्या भारतामध्ये आणि ही परंपरा आताची नाही आहे. आपल्याकडची दर्शन परंपरा खूप म्हणजे मला वाटतं 3,500 वर्षापूर्वीपासूनची दर्शन परंपरा आहे. आणि मग कलाकारांना पण तीच प्रेरणा आहे की
ह्या विभूतीचे काही दर्शन दर्शन म्हणतायत, तर आपल्याला आपल्या कलाकृतीतून काही दर्शन होऊ शकतं की नाही? अदरवाईज चित्र, संगीत, नृत्य या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, केल्या जातात, पुढे पुढे परत ते फॉलो केलं जातं, पण दर्शन झालेले जे काही कलाकार असतात ते फार 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 थोडे असतात. म्हणजे थोडक्यात सांगतो की आता आपण जरी भेटतो तुम्ही तुमच्याकडे व्यक्ती म्हणून फक्त बघतोय, काय विशेष कोणाचीच माहिती नाही, तुम्ही मला काही विशेष ओळखत नाही, कोणतरी ओळख करून दिली असेल इथपर्यंत ठीक आहे, किंवा मला ओळखत असतील बरेच वर्षापासून माझ्या कनेक्शनमध्ये असेल ते व्यक्ती, त्याच्या पुढे थोडंसं व्यक्तिमत्व पण त्यांना माहिती असेल, थोडंसं व्यक्तित्व पण माहिती असेल माझं. पण मला वाटतं माझं दर्शन घडणं किंवा मला त्या तुमचं एक दर्शन घडणं ते सांगून होणे शक्य नाही. एखाद्या प्रसंगातच आपण एकमेकांना एकमेकांचं दर्शन घेऊ शकतो, ते कसं ते सांगता येत नाही. कारण प्रसंगच असा असतो आयुष्यामध्ये, हा तो माणूस काय लाख आहे ते मला आत्ता त्या दिवशी कळलं त्या प्रसंगामध्ये. अदरवाईज मी त्याला ओळखत होतो, मला माहिती होतो तो पर्सनॅलिटी काय वगैरे, पण त्या माणसाचं जे मला दर्शन घडलं असं आपण बरेच वेळा वापरतो. इथं लक्षात किंवा दर्शन ही जी काही गोष्ट आहे ती वरवरची नाही आहे, किंवा ठरवून पण मिळत नाही आहे, ठरवून कोणाला देता येत नाही, आणि आपल्यालाही कोणाला दर्शन वगैरे असं काय देता येऊ शकत नाही. ती सहज घडते आणि असेल तरच ते दर्शन होते. ओके. आणि मला वाटतं चित्रकार किंवा स्वतःला कलाकार असं म्हणण्यापेक्षा कुठलाही कलाकार असेल, कोण लेखक त्याच्यावर लिहितोय, कोण कवी त्याच्यावर लिहितोय, कोण पत्रकार त्याच्यावर लिहितोय, आय डोंट बिलीव इन इट. त्याच्या त्या चित्रामधून, त्याच्या त्या कलाकृतीमधून त्या कलाकाराचं दर्शन व्हायला पाहिजे, एवढा तो महान असायला. भीमसेन जोशी गात असले, कुमार गंधर्व गात असले, तर जरी कोणाला समोरच्या माणसाला काही कळत नसलं संगीतातलं हो किठो, पण तो त्याच्यात गुंतला जातो, काहीतरी एन्जॉय करायला लागतो, काहीतरी म्हणजे मला शब्द वापरावा लागतो, पण ते काहीतरी ग्रेट असतं आणि त्याला काहीतरी जाणवत असतं. हा, आणि त्यांची जी काही उंची आहे या थोर कलाकारांची, त्या उंचीच्या लेवलला जर तुम्ही तेवढेच क्रिएटिव्ह लेवलला रिसीव्ह करत असाल तर मला वाटतं त्यांचं दर्शन तुम्हाला त्यांच्या त्या गाण्यामधून त्या संगीतामधून होऊ शकतं. मी साधंसं उदाहरण देतो, माझ्या घरी बहुतेक स्टुडंट्स असे सहज गप्पा मारणं, बोलणं, डिस्कशन्स करणं असं बऱ्याच वेळेला आहे. तर एक ग्रुप होता, तर त्या ग्रुपने अचानक सांगितलं, सर आमोणकरांचं सकाळी 6:30 गाणं आहे शर्मनंद किशोर आमोणकर, तुम्ही याल का? अरे म्हटलं का, येईन की आपण सगळे जाऊ. नाही सर, तुमची टोटल फॅमिली, मुलगा पण यायला पाहिजे. मुलगा बायचा सर, मुलगा माझा अतिशय लहान होत होता, संगीतातलं काय कळत होतं की नाही मला माहीत नाही, क्लासिकल आपलं इंडियन काय कळत होतं की नाही मला माहीत नाही, आणि मी तर कधी काही शिकवायचं होतं या लेवलचं. आणि तो माझ्या स्टुडंट्सच्या ग्रुपमध्ये कुठेतरी कोपऱ्यात बसलेला होता आणि मी दुसरा कोपऱ्यात माझ्या बायकोबरोबर बसलो. किशोर आमोणकर यांचं गाणं सुरू झालं, अगोदर कोणीतरी गायलं होतं, तो बोर झाला होता लिटरली, आणि मध्यंतरानंतर किशोर आमोणकर गायला लागले. आणि पहिल्या स्वरातच त्यांनी पकड घेतली, प्रश्नच नाही आहे. किशोर आमोणकरांनी ज्यांनी ऐकलं लाईव्ह त्यांना माहिती आहे. आणि माझा कधीतरी सहज असं लक्ष गेलं, म्हटलं स्वप्नील कुठे आहे, स्वप्नील कुठे आहे माझा मुलगा. असा बसलेला असा दुसऱ्या खुर्चीवर, पुढच्या खुर्चीवर असा हाडला. आता मला सांगा, तो हार्डली 10-11 वर्षाचा मुलगा, त्याला संगीतातलं काही माहीत नाही,
पण आमोणकरांनी त्याला असं नुसतं खेळून ठेवलं होतं आणि मी बघतोय तर मी माझ्या गाण्यात मी एन्जॉय करत होतो त्यांच्या प्रत्येक मोमेंट आणि मोमेंट आणि मध्येमध्ये बघतो तो जराही हल्लं नाही आणि ज्यावेळेला जवळजवळ ते एक तासभर गात होत्या एक तासानंतर तो जेव्हा माझ्याकडे उठून आला गाणं संपल्यानंतर बाबा तुम्ही नेहमी म्हणता ना किशोर आमोणकर किशोर आमोणकर आत्ता मला कळलं हाऊ ग्रेट शी इज काय कळलं पण त्याच्या त्या वयामध्ये त्याला काहीतरीच दर्शन झालं त्यांचं संगीतातलं काही कळत नसताना सुद्धा त्याला कोणी सांगितलं नव्हतं की किशोर आमोणकरांचं गाणं आहे ते समजून घे समजतं की नाही तेही महत्त्वाचं नाही मला वाटतं मला काही सांगायचं त्यांच्या लक्षात येत असं किंवा आपण महान आहोत की नाही आपण काही शिकलेलं आहोत की आपल्याला काही कळतं की नाही हे विजूल गोष्टी आहेत जिथे दर्शनाची शक्यता आहे जिथे दर्शन अस्तित्वात आहे तिथे दर्शन तुमची घ्यायची ताकद असते आणि तुमची आस असायला तुमचं आकर्षण तिकडे असायला हवं काही वेळेला वेळ लागतो नाही असं नाही वय असतं काही वेळेला कळत नसतं पण तिथे ते जबरदस्त असं चुंबकासारखं ते तुम्हाला खेचून आणि मला वाटतं असं सखोल परिपूर्ण दर्शन आपल्याला सगळ्यांच्या कलाकृतींमधून कलाकारांच्या आपल्याला दिसत असतं रविशंकर जर तुम्ही ऐकलं असाल कोणाला सांगता येईल रविशंकरांबद्दल काय वाटतं काय जाणवतं रविशंकर ऐकताना कोणाला सांगता येईल अजून कोणाला सांगता कारण मला नुसतं लेक्चर देण्यामध्ये इंटरेस्ट नाही कारण सगळेजण सगळ्याच गोष्टी सगळ्यात वेगवेगळ्या कलांमध्ये रस देणार आहे रविशंकरांची सतत ऐकताना काय गाणं होतं एक बालिश अवखळपणा त्यांच्या त्या सतारेमध्ये जाणवतो असं खूप असं तज्ज्ञ किंवा असं महान कोणतरी असं बाजूचं असं सत खेळतायत असं वाटतं आता हे कॅरेक्टर आहे आणि हे तर रविशंकरांमध्ये असलेलं नेचर आहे आणि त्याचं दर्शन आपल्याला घडतं आता मला वाटतंय मी सांगतो म्हणून तुम्ही काय बोलायची गरज नाही किंवा जर तुम्ही भीमसेन जोशी ऐकत असाल प्रत्येकाला त्यांचं दर्शन घडतंय कुठच्या लेवलला काय ते मी सांगतो किंवा कोणी आणखीन कोण काही सांगतो कोणी पत्रकार लिहितोय त्याची काही गरज नाही आहे किंवा कुमार गंधर्वांचं कुमार गंधर्वांचं जर तुम्ही ऐकलं असाल तर तुम्हालाही त्यांचं कॅरेक्टर जे आहे त्यांचा जो नेचर आहे तो तुम्हाला जाणवतोच तोच त्यांचा मुलगा आता मुकुल शिवपुत्र त्याला जर तुम्ही ऐकलं असाल तो पण आता त्याच लेवलला म्हणजे ती जी काय वेगळं कॅरेक्टर घेऊन आलं आहे वडिलांना नुसतं फॉलो करत नाही ठीक आहे लक्षात आता कलाकार असं काही आपण स्वतःला म्हणून देण्याची काही घाई पर्याय नको कारण शास्त्रज्ञ कलाकार तत्वज्ञ थोर विभूती या सगळ्यांना कसलं ना कसलं दर्शन स्पष्ट झालेलं असतं लख दर्शन झालेलं असतं आणि त्या दर्शनामधूनच ते पुढे कार्यरत असतात आयुष्यभर येतं लक्षात आणि मला वाटतं आपलं हे वय आहे की दर्शन ही जी काही आपली परंपरा आहे त्या परंपरेमध्ये जर आपण ध्यास घेतला वाचा समजून घ्या बघा कारण मी बघितलं आहे गायतोंडेंचं पेंटिंग एन जी एमएला लागलेलं असताना फाउंडेशनची मुलं तिकडे आपोआप अशी उभी राहिलेली असायची मी तर काय त्यांना सांगायचो नाही फाउंडेशनच्या मुलांना मी काय सांगणार गायतोंडेंच्या पेंटिंगबद्दल मग ती सगळी मुलं अशी बघत राहायची आणि मी बघायला असं पास झालं सर काय ग्रेट आम्हाला काहीच कळत नाही आहे पण आम्हाला इकडून हलताच येत नाही आहे आता फाउंडेशनला शिकणारी मुलं त्यांना काय माहिती असणार पेंटिंग येतं लक्षात तर काहीतरी ते दर्शन त्यांना तिकडे होत असतं ते दर्शन त्यांना खेळून ठेवतात
आणि हे दर्शन झेन मास्टर जर तुम्हाला माहिती असतील, झेन मास्टर माहीत आहे, झेन हे आपल्याकडूनच गेलेलं आहे बुद्धा थ्रू, बुद्ध भिक्खून थ्रू, चायनीज आणि मग जपानमध्ये. पण जपानमध्ये ते झेन म्हणून रुजलं, झेन म्हणजे ध्यान. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकली प्रत्यक्ष जगण्यामध्ये त्यांनी आणलं प्रत्येक गोष्टी. आपल्याकडे किती आहे वगैरे आपण टीका करायची काही गरज नाही आहे, आपल्याकडे सहजपणे ते अवेलेबल होतं, त्यामुळे त्याची कदाचित किंमत नसेल. बाकी पोपटपंची आपल्याकडे खूप होते अध्यात्माच्या नावाखाली, पण तिकडे अध्यात्म ॲक्च्युली जगणं प्रत्यक्ष लाईफमध्ये ते त्यांनी झेनमधून, झेन मास्टर्सनी सुरू केलं. मग त्यांची जर तुम्ही हायकू वाचाल, तीन ओळीची कविता असते, पण जोपर्यंत तुम्ही त्या कवितेवर कॉन्टेम्पलेट करू शकत नाही आहे त्या ओळींवर, त्या शब्दांवर, तोपर्यंत तुम्हाला त्या कवितेतलं, त्या ओळींमधलं काहीच कळू शकणार नाही. एकदा कॉन्टेम्पलेट झाल्यावर जे तुम्हाला जाणवेल, जे तुम्हाला कळेल, ते जो लिहिणारा मास्टर आहे, झेन मास्टर जो हायकू लिहितो आहे, हायकू कविता तीन ओळींनी, त्याला काय दर्शन झालं तेच दर्शन तुम्हाला होऊ शकतं. किंवा त्यांची चित्रं जरी तुम्ही बघाल झेन मास्टर्सची, तर काही वेळेला कळतच नाही काहीच नाही चित्रामध्ये, काय बघायचं आहे चित्रामध्ये. पण जसजसं तुमचं कॉन्टेम्पलेशन वाढेल त्या चित्राकडे बघण्याच्या, त्या चित्र चौकटीत, तेव्हा तुम्हाला त्यातली गूढरम्यता हळूहळू जाणवायला लागतात आणि नंतर मग त्यातले डिटेल्स कळायला लागतात. आता ही जी काय पद्धत आहे ही आपल्याकडूनच खरं तर चायना थ्रू, म्हणजे बौद्ध भक्तीं थ्रू चायना, चायना थ्रू जपानमध्ये तिकडे चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिकल लाईफमध्ये रुजली. त्यातली मार्शल आर्ट पण ती त्याच लेवलला आहे, मार्शल आर्ट जी आहे ती पण त्याच लेवलला आहे. त्याच्यानंतर साधं आर्ट ऑफ टी मेकिंग आहे तिकडे. आता आपण म्हणू काय चहा बनवण्यामध्ये काय आर्ट आहे, बट देर इज अ आर्ट ऑफ टी मेकिंग. जर तुम्ही त्या अशा काही शॉप्समध्ये, तिबेटी शॉप्समध्ये जर गेलात सिक्कीमला वगैरे, तर तुमच्या तुम्हाला लक्षात येईल का, हां खूप हाय लेवलला नसेल, पण हे जे कोणी मार्शल सॉरी झेन मास्टर्स आहे, त्यांनी त्या लेवलला सगळं प्रॅक्टिकल लाईफ आणून ठेवलेलं होतं. आणि हे जर तुम्हाला वाचायचं असेल, क्लिअर करून घ्यायचं असेल, कारण आपल्याकडे ते त्या लेवलला क्लिअर असं नाही आहे. त्या थोर जे कृष्णमूर्ती वगैरे हे विभूती सोडली, तर कलाकारांच्या लेवलला हे लिखित स्वरूपात नाही आहे. तर तुम्ही टी डी सुझुकीचं जर पुस्तक वाचाल, झेन अँड जॅपनीज कल्चर, छान पुस्तक आहे. मी माझ्या 20 वर्षी वाचलं आणि माझा खरंच प्रश्नच मिटला की बाबा हे सगळं आपल्याकडचं आहे, आणि त्या माणसाने परत आपल्याला परत केलं आहे, आपल्याला सिरियसली घ्यायला पाहिजे. तुम्ही जरूर वाचा झेन अँड जॅपनीज कल्चर, टी डी सुझुकी. आता मी मगाशी म्हटलं होतं की महान आणि लहान असं काही नाही आहे, सगळ्यांना दर्शन होऊ शकतं, सगळ्यांच्याकडे ती कॅपॅसिटी असते, सगळ्यांच्याकडे प्रतिभा असते आणि सगळ्यांकडे प्रज्ञा असते. फक्त ती जागरूक व्हावी लागते, जागरूक ठरवावी लागते आणि कायम सावध असावं लागतं प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक कामामध्ये. तर मग तुम्हाला त्याची प्रचिती हळूहळू यायला. मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला, मी असा झटापट करत होतो कारण मला असंच कुठचं तरी काहीतरी घेऊन काम करायचं नव्हतं. म्हटलं मी जो पण मॅच्युअर होत नाही तो पण चांगलं काम होणारच नाही, आणि मॅच्युअर होणार कसा काय होणार, काय अडीत टाकायचा गवतात आणि मग एकदम पिकणारा आंबा, शक्यच नाही आहे. आपल्या कामातूनच, आपल्या झटापटीतूनच मला असं कधीतरी असं माझ्या त्या लेवलला मी सहज आलो, मलाही कळलं नाही ॲक्च्युली, आणि मला जाणवायला नाही की असं काय होत आहे, हे असं का होत आहे. आणि मला लक्षात आलं की मी जे काय इमोशनली जगतो आहे ते मला प्रत्यक्ष तिकडे लख दिसू शकतं, ते जगत असताना चित्र म्हणून, आणि ते पहिल्यांदा मला दिसायला लागलं. मुद्दाम सांगतो, त्याच दरम्यान माझे वडील ऑफ झाले होते, वडील ऑफ झाले होते आणि माझी आई अशी भकास झाली होती. मी पेंटिंग कसं करायचो मुद्दाम सांगतो,
फॉलो करायला माझं महत्त्वाचं नाही, प्रत्येकजण कसं जाईल काय काय सांगता येत नाही. मी त्यावेळेला रात्री 12 पेंटिंगला जस्ट बसायचो, पेंटिंग करायचं वगैरे काही ठरवायचो नाही. आणि कम्प्लीट शांत व्हायचं, पेंटिंग करण्याची घाई नाही. आणि शांत झाल्यानंतर अंतर्मनातून जी गोष्ट पहिली माझ्या हाताला लागेल पहिली, तीच पकडून त्याच्यावर मी चित्र करायला सुरुवात करायचं. ती काय असेल ते मला माहिती नसेल त्या रात्री त्या दिवशी. आणि अशी त्या वेळेला माझ्या आईचं जे भकास पणते असं त्याच दरम्यान असं माझ्या हाती लागलं. आणि मी ते भकासपण काय ते जगलो तेव्हा मला कळलं माझ्या आईचं भकासपण काय. पण ते चित्रामधून मला कळलं, अदरवाईज मी आईबरोबरच होतो त्या काळात. कारण मीच तसा सपोर्टिव्ह होतो माझ्या आईला. पण माझ्या आईचं भकासपण मला कळणं शक्य नाही, धीर देणं वगैरे सगळं सोपं आहे. पण मला चित्रातून मला त्याची अनुभूती प्रसिद्धी आली ही अतिशयोक्ती नाही आहे, एक साधी गोष्ट आहे. आणि असं मी मग मागेच लागलो की साधी साधी गोष्ट, पहाटे उठल्यावर कधीतरी त्या खिडकीजवळ चिमणी आलेली असायची, ती चिमणी आली आणि मला दिसली म्हणजे काय, तो एक्सपिरियन्स मी झाला आहे. तुम्हाला चिमणी काढावी लागायची नाही, कठडा काढावा लागायचा नाही, येतं लक्षात. म्हणजे मी परत दर्शन घ्यायला लागलो त्या त्या गोष्टीचं. साधी गोष्ट, मी दहिसर स्टेशनला पहाटे निघायचो कॉलेजला यायला. आणि एकदा पहाटे रिक्षामध्ये उतरलो आणि सोब्यामधून जात होतो तर तिकडे एक कबूतर मेलेलं होतं सकाळी पहाटे पाच झालं. परत दुपारी कॉलेजवरून आलो, गाड्या गेलेल्या होत्या पण कबूतर दिसत होतं, आलं लक्षात. आणि असं कबूतर दिसता 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 ते नसत्यापर्यंत आलं, पण मला तिथे कबूतर दिसत होतो कितीतरी दिवस लिटरली. आणि कबूतर होतं नाहीसं होत होतं आपोआपच, कोणी त्याला काढत नव्हतं, साफ करत नव्हतं. आता मला तो पण एक्सपिरियन्स माझ्या नकळत त्यावेळेला एका कुठच्यातरी रात्री माझ्या हाती लागला. व्हॉट वॉज इट, हे का लक्षात. आणि मग मला कळायला लागलं की हे काहीतरी वेगळं घडतं आहे. आणि फार पुढच्या काळामध्ये मी ज्या वेळेला मुद्दाम सहज मी सहज सांगतो आहे, कारण माझा एक्सपिरियन्स मी कधी असं बोलत नाही, मी विद्यार्थ्यांबरोबर कधी बोललो नाही. अरुण कोलटकरांची जेव्हा मी ज्ञानेश्वर समाधी वर्णन कवितेचं तुम्ही वाचले, तुम्ही जर 12वी केलं असेल आर्ट्समध्ये तर ती तुम्हाला असते, 12वी कोणी केलं आहे. तर त्याच्यामध्ये मी एकदा माझा मुलगा त्याला 12वीला होता आणि मी ती त्या रात्री त्याचं पुस्तक असं वाचता वाचते ती कविता वाचली ज्ञानेश्वर समाधीवर्ण. अरुण कोलटकरांनी जे लिहिलं आहे असं कोणीही लिहू शकलेलं नाही आहे ज्ञानेश्वरांच्या समाधी संदर्भात. आणि काव्यात्मक पातळीवर आणि काय ते शब्द नाही आहे. आणि मला अस्वस्थता यायला लागली आणि मी कवितेला फॉलो करायचं नव्हतं मला, पण मी परत ज्ञानेश्वरांच्या त्या समाधीच्या संदर्भात, ज्ञानेश्वर जिवंत तिथे गेले आहेत म्हणजे नेमकं काय, काय ज्ञानेश्वर काढायचे आणि वर काय दगड ठेवायचा असं काय दाखवायचं. आणि मग ही खूप पुढची गोष्ट आहे, म्हणजे 10-12 वर्षानंतरची गोष्ट आहे. मला सांगायचा उद्देश हाच आहे की आपल्याला दर्शन घेण्याची आस असायला हवी, तरच आपल्याला दर्शन होतं. आणि मार्ग आपल्या परंपरेमध्ये स्पष्टपणे सांगितलेला आहे, तुम्हाला स्वरूप दर्शनासाठी काहीही ठराविक मार्ग नाही. ज्याला काय बरेच ठिकाणी म्हणतात अशी पूजा करत चला, असं काहीतरी करत चला, अशी समाधी घेत लावत चला, मग तुम्हाला हळूहळू त्या उन्नती होईल आणि मग कुंडलिनी जागृती होईल वगैरे वगैरे, आय डोंट नो. कारण मी जेवढे सगळ्या महान विभूती ऐकले त्यांनी यातलं काहीही केलेलं नव्हतं आणि त्यांना कोणी मार्गही दाखवलेलं नव्हतं की असं जा. पण त्यांना आस होती जर तुम्हाला जे
निसर्गदत्त महाराज माझी असतील तर त्यांच्या बाबतीतला किस्सा तो सेम असाच आहे. फक्त त्यांच्या गुरूंचं एक शेवटचं मरणासन्न असतानाचं वाक्य आहे त्यांच्याबद्दलचं की तू असं असं आहे, आणि त्यांची त्याच्यावर श्रद्धा होती त्यांच्यावर गुरूंवर. तर म्हणे माझे गुरु तर कसे काय वाटेल तसे बोलणारे नाही आहे, आणि त्यांनी शेवटच्या क्षणाला असं का म्हणाले की मी असं आहे म्हणून. आणि निसर्गदत्त महाराज किती 3-3.5 वर्ष फक्त त्या एका वाक्यावरच त्यांचं चाललेलं होतं, त्यांना ते कळत नव्हते नेमकं काय आहे, चेष्टा नाही आहे. आणि मग त्यांना ती अवस्था कशी झाली प्राप्त ते काय लिहू शकलेलं नाही आहे, पण ते त्या अवस्थेला आले आपोआप. मी आता थोडंसं भगवान बुद्धांबद्दल सांगेन. भगवान बुद्धांना जेव्हा ज्ञान झालं तर ते जवळजवळ 7 दिवस काहीही बोलू शकले नव्हते. आत्याच्या सारखे मौन धारण करणारे वगैरे तसलं मौन नव्हतं ते. आणि त्यांच्या सभोवताली जे होते त्यांना कळत नव्हतं की हे बोलत का नाही, तेव्हा ते भगवान बुद्ध वगैरे असं काही डिक्लेअर झालेले नव्हते. आणि 7 दिवसानंतर त्यांनाही असं जाणवायला लागलं की काहीतरी व्यक्त होऊया आपण, आणि ते बोलायला लागले 7 दिवसानंतर. मौन सोडलं वगैरे नाही आहे, आणि जे काही त्यांना ज्ञान झालं त्याच्याबद्दल त्यांना कुठेतरी वाटायला लागले. मग त्यांनी 3 वाक्य फक्त सांगितली की मला जे ज्ञान झालं आहे असं काही ज्ञान असतं ह्याची ज्याला जाणीव नाही आहे त्याला मी सांगून काही उपयोग नाही. आणि माझ्यासारखं ज्ञान ज्याला झालं आहे त्याला पण मला सांगायची काही गरज नाही. जे त्यांच्या अवतीभोवती होते तर ते म्हणाले की नाही पण आम्हाला वाटतं की असा काहीतरी आहे आणि तुम्हाला झालं आहे असं आम्हालाही कुठेतरी जाणवत आहे, तर प्लीज ते कसं काय आम्हाला ज्ञान प्राप्त होऊ शकेल. तर बुद्धाने भगवान बुद्धाने सांगितलं की मी शांत होत गेलो शांत होत गेलो, मी मौनात गेलो मी मौनात गेलो मी मौनात गेलो, अजून शांत 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 होत गेलो. आणि मग तिथे मला ते ज्ञान झालं, मलाही माहिती नव्हतं, आणि ते ज्ञान झालं मी एवढा शांत झालो. ते निशब्द नीरव वगैरे हे शब्द सगळे शिजून व्हायला लागले. येतं लक्षात मी अशा लेवलला. आणि मला वाटतं आपल्याकडे गायतोंड्यांसारखे जे कोणी कलाकार आहेत बर्वेसुद्धा आहेत त्यांच्याबद्दल, तिकडे रॉथको आहे अमेरिकेत. म्हणजे शांत होणं म्हणजे काय, चित्रामधूनच. आणि शांती अनुभव म्हणजे अनुभवणं म्हणजे काय, चित्रामधूनच. शांती म्हणजे निळा रंग मारणं वगैरे असं नाही मला म्हणायचं, किंवा काळोख दाखवायचं नाही एक टिपका दाखवायचा बाईक वगैरे टिपिकल असलं सॉरी कुठेतरी फार चीप लेवलला बोलतोय. तर मला वाटतं ते त्या लेवलला चित्रामधून दर्शन घेत होते ही सगळी महान चित्रकार. आणि ही आपली जी परंपरा आहे ही मला वाटतं बुद्धाच्या अगोदरपासून आहे, फक्त आपल्याला ज्ञात असलेले बुद्ध आहेत 2500 वर्षापूर्वी, आणि त्याच्या पुढे पण बरेच लोक आहेत. त्यातले आता जे कृष्णमूर्ती आपल्याला माहिती आहेत, निसर्गदत्त महाराज माहिती आहेत, रमण महर्षी माहिती आहेत, फक्त नावं देण्याची काही गरज नाही आहे. येतं लक्षात. आणि ही परंपरा कलेच्या पातळीवर पण होती जी अजंठा आणि वेरूळमध्ये आपल्याकडे दिसते 2500 वर्षापूर्वी. आणि वेरूळला वरून डोंगर खोदत येणं हे जे काही सूचना आहे ते मला वाटतं महान दर्शन आहे खरं, जे कोणाला सुचलं असेल जे त्या कोणाला क्लिक झालं असेल. आणि ते अखंड खोदत खोदत ते सगळं केलेलं आहे वेरूळ, सोपी गोष्ट नाही आहे. आणि
ते एका माणसाने किंवा एका पिढीच्या लोकांनी केलेलं नाही आहे. 70 पिढ्या तिकडे काम करत होत्या कंटिन्युअसली. आणि नुसती तिथलीच लोकं नव्हती तर भारतातून त्यावेळेला काही असं वाहनं वगैरे काही नव्हती. भारतातून सगळे असे तरुण मुलं तरुण कलाकार चालत चालत तिथपर्यंत येऊन तिथे कंटिन्युअस काम चालू होतं. आणि त्याच्यात एजन्सी पण कसं काय आलं आणि मला वाटतं हे दर्शन ही जी काही गोष्ट आहे इथे क्लिअर होतं आणि ही परंपरा आपल्याला आणि अदरवाईज अध्यात्माच्या नावाखाली आपल्याकडे जो काय गोंधळ आहे किंवा चुकीच्या गोष्टी लाखो लाखो लोकांना जमा करायच्या आलिशानपणा एन्जॉय करायचा माईक लावून काहीतरी अजून काहीतरी एन्जॉय करायचं हे यातलं कोणी केलेलं नाही. आणि मी स्वतः जय कृष्णमूर्तींना मला वाटतं पाडेकर सरांनी सुद्धा जय कृष्णमूर्तींना आपल्या कॉलेजमध्ये जीजेमध्ये ऐकलेलं असेल दर्शन पण आपण घेतलेलं आहे. तर ते जे काही शांतता शांतपणे बोललं मी खूपच वेगाने बोलतो आहे खरं म्हटलं पण हे जे सगळे थोर विभूती आहेत यांना जर तुम्ही चुकून जर एकदा ऐकायला मिळालं तुम्हाला त्यांचं रेकॉर्डेड जर तुम्हाला ऐकायला मिळालं तरी कळेल की शांतता म्हणजे काय. एनिवे आता हे वेरूळमध्ये आहे अजंतामध्ये आहे खजुरावमध्ये आहे स्पेसिफिकली आपल्याकडच्या मिनीचरमध्ये पण आहे अतिशय स्ट्रॉंगली. आणि ते विशेष मी आणखीन सांगतो आपल्या इथल्या जे काही फोक आर्ट आहे किंवा क्राफ्ट आहे त्याच्यात तर भरभरून गच्च आहे. अदरवाईज असं क्राफ्ट आणि फोक आर्ट जगामध्ये कुठे तुम्हाला दिसणार नाही जशी भारतामध्ये आहे. साड्या जर आपण बघाल अख्ख्या भारतातल्या तर ॲब्स्ट्रॅक्ट ग्रेट पेंटिंग्स आहेत. कार्पेट जर तुम्ही भारतातले बघाल तर ग्रेट ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्स आहेत. मी अतिशयोक्ती करत नाही कारण मी बहुतेक क्राफ्टचे एक्झाम्स एक्झिबिशन्स असतात कुठेही भारतामध्ये भरतील किंवा आपल्याकडे मुंबईमध्ये येतात तेव्हा बघतो तर मी अचंबित होतो काय त्या मातीतले म्हणजे केरळ म्हटलं तर केरळचं कार्पेट कळतं आपोआप आंध्रचं कार्पेट आपोआप कळतं त्या मातीतूनच ते रंग आलेले असतात मातीतूनच ते डिझाईन आलेलं असतं मातीतूनच ते कॉम्पोजिशन आलेलं असतं विसरलेलं नसतं बाहेर आलं लक्षात. हे जे काय आहे ही अशी फार मोठी परंपरा आपल्याकडे आहे. आता मी थोडंसं वेस्टर्नकडे पण जातो. जर तुम्हाला रोद्या माहिती असेल स्कल्टर माहिती आहे ना ब्रांकुसी माहिती आहे स्कल्टर आपल्याकडचं म्हणजे अनिश कपूर आपल्याकडे जन्माला आले होते पण लंडनमध्येच होता बरीच वर्ष अनिश कपूर माहिती आहे. ते हे सगळे लोकांना दर्शन झालेलं आहे ते असं टिपिकल कुठच्या टाईपचं असं काही स्कल्पचर इव्हन हेनरीमोर जर तुम्ही बघाल ते दर्शन झालेलं आहे. कारण हेनरीमोर तर स्पष्टपणे बोललेलं आहे की ती जी काय लिंक आहे त्या लिंकचा मी एक फक्त एक थेंब होतो एक डॉट होतो त्यावेळेला माझ्यातली क्रिएटिव्हिटी फ्लो आहे आणि मी तिकडे स्कल्पचर माझं घडतो. ही जी काय लिंक आहे कशाची एनर्जीची त्या एनर्जीच्या लिंकचा मी जेव्हा तिकडे टिंब होतो एक डॉट असतो त्यावेळेला म्हणजे मी शून्य असतो त्यावेळेला आणि त्यावेळेला माझी क्रिएटिव्ह ती जन्माला येते. त्यांची जर तुम्ही स्कल्पचर्स बघाल तर तुम्हाला ती प्रचिती येते. त्यांचं एकच वाक्य आहे स्कल्पचर इज नथिंग बट हिल्स अँड हॉलर्स ऑन द अर्थ. स्कल्पचर इज नथिंग बट हिल्स अँड हॉलर्स ऑन द अर्थ. आणि त्यांची स्कल्पचर्स बघताना आपल्याला ती भव्यता लक्षात येते. आई असली तरी आई अशी वेगळ्या लेवलला अशी काहीतरी आपल्याला जाणवतं. मूल असेल तरी ते मूल वेगळ्या लेवलला असं जाणवतं. बरं बहुतेक जणांनी त्यातला फक्त होल घेतला फक्त बाकी काय नाही. होल म्हणजे हॉलो हेनरी मूरचं. पण ती जी काय त्याला जे काय दर्शन झालं ते नेमकं दर्शन काय आहे का लक्षात. तर हेनरी मूरबद्दल मी थोडंसं सांगतो कारण मी वाचलं होतं त्यांच्याबद्दल. ते स्कल्पचरसाठी ज्यावेळेला ड्रॉइंग्स करायचे त्यावेळेला ते 3D लेवलला असायचं ड्रॉइंग स्कल्पचरसाठी. आणि त्यांना हळूहळू कुठेतरी जाणवत त्यांनी लिहिल्या मी नाही सांगत त्या माझ्या पद्धतीने कारण मी अभ्यासक वगैरे असं म्हणून काहीच सांगत नाही. तर ते असं करत असताना त्यांना असं कुठेतरी जाणवलं आय एम डूइंग स्कल्पचर्स आय एम डूइंग ड्रॉइंग देन वाय इज 3D
ड्रॉइंग शुड नॉट बी 3D फॉर स्कल्पचर आणि त्यांची 3D साठीची ड्रॉइंग्स पण 3D न राहता ड्रॉइंग लेवलला फ्लॅट लेवलला आणला. त्यांना काहीतरी दर्शन झालंच असणार. म्हणजे स्कल्पचर आणि ड्रॉइंगमधला जो काही फरक आहे या फ्लॅट लेवलचा जो काही कॅनव्हासचा जो फरक आहे पृष्ठभागाचा जो फरक आहे आणि तशी त्यांनी ड्रॉइंग्स बदलली नाही बदलली म्हणजे आपोआप बदलली कारण त्यांना काहीतरी क्लिअर झालं दर्शन झालं की नाही आपण त्या 3D स्कल्पचर बनवण्यासाठी आपण 3D ड्रॉइंग कसं करतो ड्रॉइंग हॅज टू बी फ्लॅट. मला वाटतं रॉथको तुम्ही पेंटिंग्स पाहिले असतील. रॉथकोचा अनुभव काय येतो तुम्हाला कोणाला आलाय रॉथको पाहिल्यानंतर काय अनुभूती येते सर्वसाधारण. स्पेसिफिकच पाहायला पाहिजे असं काय नाही स्पेसिफिक असेल तरी डझंट मॅटर कारण आपल्यासमोर आता काही चित्र नाही. रॉथकोचे पेंटिंग्स पाहिल्यानंतर काय फील होतं खूप चांगली होते. रॉथको बघत असताना काय जाणवलं भव्यता जाण कसली शांततेची भव्य. ठीक आहे हरकत नाही. ती शांततेची भव्यता म्हणजे मला शब्द क्लिअर नाही होते सॉरी मला शांततेची भव्यता म्हणजे मी खोडत नाही किंवा तुला मी मुद्दाम चिंते पण काढत नाही आहे कारण आपल्याला क्लिअर होण्यासाठीच आपण बोलतो आहे कारण मी माझ्या पद्धत मला काही सांगायचं नाही बिकॉज आय एम एन्जॉईंग. शांततेची भव्यता म्हणजे काय एनिवे हरकत नाही सांगताल तरी काही प्रॉब्लेम काही नाही. रथकं बघत असताना काय जाणवलं भव्यता जाणवते ही कसली असते भव्यता काय असते ती अफाटता जाणवते कसली असते अफाटता कारण लक्षात घ्या स्पेस आणि फक्त स्पेस हीच गोष्ट आहे. इव्हन ध्वनी पण त्या स्पेसमध्येच गायब होतो शेवटी. ब्लॅक होल तर सगळंच खाऊन टाकतो म्हणजे प्रकाश पण तो गिळून टाकतो आणि लक्षात आणि विश्वासंबंधी काय आपल्याला कल्पनाच करता येणं शक्य नाही आहे. आणि ही जी काय अफाट आहे मला वाटतं प्रत्येक महान कलाकार मग तो कोण म्युझिशियन असो बिथोन असो मोझार्ट असो बाक असो आपल्याकडचे रविशंकर असो हरिप्रसाद चौरसिया असो शेक्सपियर असो ग्रेट स्कल्पर्स असो ही अफाटता त्यांना प्रकर्षाने जाणवत असते स्पेसची. आणि मला वाटतं जर तुम्ही ग्रेट म्युझिशियनचं जर म्युझिक जर तुम्ही ऐकायला बसाल तर पहिल्यांदा जाणं ते तुम्हाला ठाव देतं की अफाटता ध्वनी म्हणजे काय आहे शेवटी स्पेसच आहे ना. आणि हे जे काय आहे हे जे काय दर्शन झालेलं असतं त्यांना आणि ती अफाटता ती त्या लेवलला निर्मितीच्या पातळीवर ते जगत असतं कारण श्रीकृष्णमूर्तींनी खूप चांगलं वाक्य म्हटलं आहे अदरवाईज सगळ्यांना सहज जगता येऊ शकतं नॅचरली जगता येऊ शकतं पण जगण्यामधलं सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती असेल तर क्रिएटिव्ह लेवलला जगणं किंवा क्रिएटिव्हिटी आपण जगत असणं त्याच्यासारखं सुंदर काही नाही. जर तुम्ही जयकृष्णमूर्तींची एखादी कविता वाचाल खूप कविता नाही केल्या त्यांनी तर तुमच्या ते लक्षात आलं किंवा त्यांचं जर तुम्ही त्यांनी साध्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ते जर वाचायला लागल काय कव्य काय म्हणायचं असं काव्य थोडं असं लिहायलाच पाहिजे बसायलाच पाहिजे साध्या गोष्टी त्यांनी असं सहज लिहिलेल्या येतं लक्षात. आणि आपल्याकडे तर गायतोंड्यांबद्दल मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी बोलावं असं मला वाटतं
कारण आमच्या आमची पिढी म्हणजे आमच्या पिढीपर्यंत तर आम्ही गायकवाडांशिवाय आणि बर्व्यांशिवाय बोलतच नव्हतो जवळजवळ माझ्या माहितीवरून. बाकीचेही होते कलाकार. मला वाटतं तुमच्यापर्यंत ते किती काय पोचले आहेत का, पोचायलाच पाहिजे असं माझी काही जबरदस्ती नाही, पण मी जस्ट विचारतो गायकवाडांचा जर तुम्हाला काय अनुभव येतो, काय आला अनुभव त्यांचं पेंटिंग बघत असताना? माझा एक वेगळा प्रश्न होता पण तो आता ह्यालाच जोडून विचारतो. आता जो जसा आपला विषय दर्शन प्रक्रियेवरती आहे, तर कलाकार म्हणून आपण जेव्हा कला कुठलीही कलाकृती करत असतो तर एक आपल्याला वेगळं तंत्र अवगत होत असतं, हळूहळू आपण शिकत जातो. तर म्हणजे मी जेव्हा फाउंडेशनला होतो किंवा मी नववीला असताना इथे पिकासोचा शो झाला होता, तेव्हा मी ज्या पद्धतीने पिकासो बघितलं तेव्हा मला आता पेंटिंग येतही नव्हतं, पण पिकासोचा शो मी बघितला. मी फाउंडेशन किंवा एलिमेंटरीला असताना गायतोंड्यांचं इथे एनजीएमएला होतो तेव्हा मी ते बघत होतो. तर ते तेव्हा त्याच्याबरोबर समोर ते पाकडं होतं आणि बराच वेळ बसून ते फक्त बघणं आणि ते अनुभवणं ते मी एन्जॉय करत होतो. पण जेव्हा जसं जसं मग हे सगळ्याच कलांच्या बाबतीत माझं होतं की म्हणजे एखादा ॲनिमेशन पट असेल तर आपण बऱ्याचदा अरे हा असा गेला असेल, आपण त्यातलं जे तंत्र शोधायला लागतो, आपण एक व्ह्युअर म्हणून एक रसिक म्हणून आपण त्या गोष्टी मिस करतो का, दर्शन ते ती प्रक्रिया आपण एक मिस करतो का, की आपल्याला ते तंत्र अवगत व्हायला लागल्यावरती अरे हा स्पेशल इफेक्ट असा घेतला असेल का. मग अशा वेळेला चित्रपट बघताना आपण ह्या तंत्रात अडकतो कलाकार म्हणून, आपण बऱ्याचदा त्या तंत्राचा विचार करतो की अरे हा ह्याच्या मागे ना हे अशी ग्रीन स्क्रीन लावली असेल किंवा हा सेट असा उभा केला असेल वगैरे. ह्या ज्या गोष्टी आपल्या बॅक ऑफ द माइंड येतात आपल्याला आणि मग आपण प्युअरली ती कला एन्जॉय नाही करतो. मग एखादं चित्र बघताना वा छान आहे पण मग अजून जवळ जाऊन अच्छा असा रंग लावला आहे का, ओके. हे जे तंत्र आपण बऱ्याचदा बघतो हे आपल्याला जेव्हा माहिती नव्हतं तेव्हा आपण प्युअर पेंटिंग जे एन्जॉय करत होतो तर त्याला हे थोडं बाधक ठरतं का कलाकार झाल्यावरती किंवा ते तंत्र यायला लागल्यावरती? मला वाटतं कलाकार वगैरे काही होत नाही असं मला वाटतं. नाही पण एक शिक्का मारलेला कलाकार पास आउट झालाय आता म्हणून. गायतोंडे कधीच म्हणाले की कलाकार आहे. गायतोंडे सतत म्हणायचे चित्र महान आहे, चित्रकार नाही. फक्त त्याच्या थ्रू ते घडलं एवढंच फक्त. पण ते चित्र महान आहे, ते चित्र महान आहे ही खूप गोष्ट महत्त्वाची. ते फक्त निमित्त ठरलं. आणि तू जे म्हणतोयस मला वाटतं दर्शन घडल्यानंतर टेक्निकल लेवलला तुम्ही अडकता ठीक आहे ना, इट्स ओके. पण मला वाटतं अगोदर अडकू नये, दुसऱ्या तिसऱ्यांदा जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही टेक्निकली बघा, अजून कुठच्या कुठच्या अँगलने बघा ना हरकत नाही. कारण मला माझा मुलाचं मुद्दा मुद्दाम ठरलं होतं त्याला आर्टमध्ये एस्पेशली फिल्म मेकिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे पण वेळ नाही आहे, जॉबच तसा आहे 24 तास जॉब असते. पण तो एक पिक्चर किती वेळा बघतो वेगवेगळ्या अँगलने आला लक्षात. पण तो पहिल्या ज्यावेळेला बघतो त्यावेळेला हे टेक्निकल गोष्टी महत्त्वाच्या नसतात पण त्यात थोडं थोडं दिसत असतात, पण त्याच्यात अडकायचं नाही, ते दर्शन घ्यायचं, तिथे एन्जॉय करायचं. शक्यच नाही आहे, बरोबर आहे, ठीक आहे, बरोबर. तुम्ही त्याच्यात असताना तुम्ही परत आणखी टेक्निकल तुम्ही त्या अनुभव घेऊ शकत नाही. त्यावेळी मला वाटतं ना आस्वाद आणि ॲप्रिसिएशन म्हणजेच तुमची क्रिएटिव्हिटी शाबूत आहे याचं लक्षण. तोच माणूस आस्वाद घेतो आणि ॲप्रिशिएट करतो ज्याला काहीतरी करताना कष्ट पडतं ते लक्षात येतं, ज्याच्यामध्ये खूप मोठे असं रक्त ओतावं लागतं हे कळतं कळत असतं, तोच माणूस आह गायतोंडे, आह रातको, आह गायतोंड वॅनगॉव आलं लक्षात, वाह रेमरा. कारण त्याला कळतं आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही आहे, हे का लक्षात. आणि जेव्हा तो कष्ट करायला लागतो किंवा क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये थोडासा यायला लागतो तरुण वयामध्ये 40-50 त्याला जाणवायला लागतं अरे बापरे हाऊ ग्रेट दे आर. तर मला वाटतं आस्वाद ही ती पायरीच आहे तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी कुठेतरी आहे अस्तित्वात, आणि ॲप्रिसिएशन करता यायला लागलं म्हणजे तुम्ही स्वतः पण काहीतरी चांगलं थोडंसं करायला धडपडताय, करायला लागलाय.
कळायला लागलं की तेवढं सोपं नाही आहे, मग तुम्ही ते ॲप्रिसिएट करायला लागता. आणि मग बनचुके वगैरे हा शब्द चुकीचाच आहे खरं, तुम्ही त्या लेवलला आलात तर शांतच होणार ना, शक्यच नाही. मला वाटतं गायतोंडांच्या बाबतीत मुद्दाम, कारण आपल्याकडे खूप व्यवस्थितपणे लिहिलं गेलेलं नाही आहे, कारण रातको ऑन रातको असं रातकोने स्वतः लिहिलेलं आहे, रातको ऑन रातको, आणि ते तुम्ही जरूर वाचा की तो काय जगला, कसं जगला आणि शेवटी तो इथपर्यंत कशामुळे आला, येते लक्षात. तर गायतोंडेंनी असं काही लिहिलेलं नाही आहे आणि गायतोंडेंवर लिहिणं एवढी कॅपॅसिटी एवढे डेप्थ अस्तित्व लिहिलं गेलं वरवरचं लिहिलं गेलं असेल आय डोंट नो, माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. मला वाटतं अभ्यास आपल्यालाच स्वतःला करावा लागेल, कारण कोण लिहिणार ते, ज्याला जो त्याच्यात जगत असेल चित्रांमध्ये त्यालाच आपल्याला लिहिता येणार नाही कदाचित, आपण शब्दप्रभू नसू, आपली तेवढी कॅपॅसिटी असू शब्दांच्या पातळीवर, पण अनुभवाच्या पातळीवर की बाबा गायतोने नेमकं ह्या दरम्यान काय केलं 1907 दरम्यान, की ब्लॅकमधलं ड्रॉईंग्स किंवा लिनियर ड्रॉईंग्स म्हणजे नेमकं काय आहे, लोकांनी काय लिहिलं आहे त्याच्यावर ते वाचून आलं, आपल्याला कळलं पाहिजे, तर मग आपल्याला कळेल की बाबा हां असं घडलं आहे, मग आपण काय पुढे गेले आहेत का आपल्याकडे कोणी लोक गायतोंडेंच्या पुढे, गायतोंडेंनी जे 7 साली केलं आहे, येतं लक्षात, किंवा गायतोंडेंनी 7 साली केलेलं एखादं पेंटिंग जर तुम्ही TIFR जर पाहाल 1965 वगैरे, तर तुम्हाला कल्पना येईल माय गॉड 1965 जर ह्यांनी हे केलं आहे आणि आता काय चाललं आहे, आणि त्याने ॲबस्ट्रॅक्ट काय शब्द वापरलेला नव्हता, आणि त्यात गायतोंडे ॲबस्ट्रॅक्ट पेंटर आणि मग बाकीचे सगळे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगच्या नावाखाली धुडगूस घालत, आणि फार सोपं काही येत नाही त्याने ॲबस्ट्रॅक्ट करायचं, ज्याला काही आकार घेऊन करता येत नाही त्याने ॲबस्ट्रॅक्ट करायचं, त्या आकारामध्ये कष्ट पडतात, बर्वेंना जमलं आपल्याला नाही जमणार, ॲबस्ट्रॅक्ट असं त्यावेळेला घडत नव्हतं सर्वसाधारण, कारण त्या दरम्यानचे बरेच पेंटर्स आहेत, मी आता सगळी नावं रेडीमेड देत नाही तुम्हाला, तर तुम्हालाच अभ्यास करावा लागेल आणि मग तुम्हाला गायतोंडेंची किंमत कळेल की गायतोंडेंनी नेमकं काय केलं, एक नुसता ठिपका असा नुसता त्या पेपरवर टाकला आहे एवढ्याशा, आणि जी आता तुम्ही अफाटता म्हणता ना ती अफाटतेची जाणीव त्यांना आधी आहे, तर ठिपका नाही आहे त्या अफाटतेमधलाच ठिपका, आणि ठिपक्यामधलंच अफाटता त्या स्पेस सहित, आणि ते कॉम्पोज केलेलं नाही आहे ड्रॉइंग, हा ग्रेटनेस आहे. आता मी सांगतोय मला कळला म्हणजे जाणवलं त्यांतला ग्रेटनेस, मी जेव्हा सिरियसली अभ्यास करायला लागलो, मला कोणी सांगितलं नाही गायतोंडे कोणी आर्टिस्ट आहे, आमच्या कॉलेजमध्ये कोणी सांगितलं नव्हतं, माझ्या सरांनी मोहन सामंतांबद्दल बऱ्याच जणांनी मला सांगितलं, पण मला मोहन सामंत कळतच नव्हतं त्या, कारण त्यांचं एकच पेंटिंग कुठेतरी दिसत होतं कॅटलॉगमध्ये बॉम्बे सोसायटीचे, बाकी पेंटिंगच तिकडे दिसत नव्हतं कुठे, नंतर तुम्हाला एक्झिबिशन वगैरे बघायला मिळालं असं आलं लक्षात. तर तसं ड्रॉईंगपासनं ब्लॅकपासनं स्पेसपासनं कलरपासनं प्रकाशापासनं आणि हॅपनिंग ज्याला म्हणतो, हे जे काय गायतोंडे चित्राच्या पातळीवर केलं आहे अर्थात, म्हणजे मी असं म्हणतोय म्हणून ते काय सगळं हो म्हणण्याची काही गरज नाही आहे, तुम्ही समजून घ्या नेमकं काय केलं आहे, तर मग तुम्हाला त्यातला ग्रेटनेस कळेल, नाही तर काय घेतले कलर मारले कॅनव्हासवर वॉटर कलर काय ऑइल कलर काय आपल्या बा चे मार करते म्हणजे पेंट. आणि खरंच असा अभ्यास कराल ना तर तुम्हाला मग दर्शन ही जी काय गोष्ट आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही आहे, जॅक्सन पोलॉक पण आपल्या इंडियन म्हणजे जयकृष्णमूर्तींचंच लेक्चर त्यांनी ऐकलं होतं अमेरिकेत असताना, आणि तुम्ही त्यांची पेंटिंग्स बघा जॅक्सन पोलॉकच्या अगोदरची,
आकाराच्या पातीवरची, ट्रेनमधली वगैरे वगैरे, फार वेगळे ती पण भन्नाट आहेत, नो डाऊट. आणि ते लेक्चर ऐकलं त्यांनी, टू बी म्हणजे काय, असणं म्हणजे काय, हे त्याच्या लक्षात आलं आणि तो पेंटिंगमध्ये असायला लागला. त्याचे ज्याचं हॅपनिंग सुरू झालं ना सगळं, तो पेंटिंगमध्ये असायला लागला. तो असं सेपरेट असा काढून पेंटिंग रंगवतो असं त्यांनी कधीच केलं नाही. त्याला कारणीभूत जे कृष्ण बोलले लक्षात. आता ते असं इथून तिथून सगळ्या बाजूने होत असतं, नाही असं नाही. आणि मला वाटतं थोर कलाकार जेवढे काही असतात सगळे, मी मुद्दाम थोर कलाकार हा शब्द वापरतो, कलाकार फक्त हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच असतात. आपण स्वतःला म्हणायचे की नाही म्हणू नका असं मी स्पष्ट सांगेन. जोपर्यंत कोणीतरी एक महान कलाकार असेल तो तुम्हाला कलाकार म्हणाला तर चांगलं समजायचं, शाबासकी. अदरवाईज स्वतःला कलाकार म्हणू नका. येतं लक्षात, कारण कलाकार एवढी सोपी गोष्ट नाही आहे. कारण सगळे ते काय रत्न आणि त्या ह्याच्या मागे मग लागतात, भूषण महाराष्ट्र भूषण तुला वगैरे वगैरे, तर त्याच्या बांधमध्ये पडू नका. कारण कलाकार ही गोष्टच वेगळी आहे, सोपं नाही आहे. नाहीतर बँडवॉगनी फक्त 9 वर्षात एवढी पेंटिंग्स जी 150 वर्ष सगळ्यांना अजूनही पुरून उरली आहेत, फक्त 9 वर्षात केलेली पेंटिंग्स आहेत. त्याचं जर तुम्ही पद्धतशीर अभ्यास केला, मी स्वतः अभ्यास केला, शेवटचे त्या 6 महिन्यात ते मला बघवत नव्हतं. मला अस्वस्थ यायला लागली त्याची चित्र बघताना, कारण तो त्या अस्वस्थ अवस्थेत जगला आहे त्या चित्रामध्ये. आणि जाणवत होतं की त्याचं सगळं सुट्ट आहे, सगळं त्याचं जिवंतपण. येते लक्षात, तो मॅनगॉ तोपर्यंत 6 महिन्यापूर्वी म्हणजे शेवटच्या 6 महिन्यापूर्वीपर्यंत ठसठसीत असा एनर्जेटिक आपल्याला जाणवतो. पण तो अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की तो काय ग्रेट आहे आणि कसा ग्रेट आहे. आपोआप त्या टाईपने अशा अशा राईनी फिरवल्या, नंग फिरवले, म्हणजे काय एनर्जी बिनर्जी काही नाही. आणि एनर्जी म्हणजे अशी लावली म्हणजेच एनर्जी, आणि असं असणं म्हणजे एनर्जी नाही असं काहीच नसतं. एनर्जी असते ते कशी लागेल, कशी असेल काही सांगता येईल, समजते. मग तेव्हा कुठेतरी ब्रुसली कळायला लागतो. ब्रुसलीचे तुम्ही पाहिले असतील फिल्म्स ॲक्च्युअल त्याच्यावर शूट केलेल्या, सिनेमे नाही पाहिलेत तुम्ही. मग तेव्हा कळतं की एनर्जी काय असू शकते, कुठे कशी लावायची, कशी ती आणायची बाहेर. इट्स अ ग्रेट आर्ट. ते मोठं ते क्लिअर झालेलं असतं म्हणूनच ते शक्य असतं. आणि मला वाटतं मी थोडंसं चित्रावरच येऊन आता थांबतो. म्हणूनच थोर कलाकार जे कोणी असतात त्यांच्या चित्र चौकटीत दिसतं ते चित्र नसतं, तर त्या चित्र चौकटीतून जे इंडिकेट होत असतं, जे सूचित होत असतं, ते दर्शन असतं, तेच चित्र असतं. म्हणूनच आपल्याला रॉथकोबद्दल, गायटोंडांबद्दल बोलता येत नाही, वॅनगॉकबद्दल सुद्धा बोलता येत नाही, रेम्ब्राबद्दल सुद्धा बोलता येत नाही, पॉलफीसबद्दल सुद्धा बोलता येत नाही, बर्वेंच्या पेंटिंगवर पण फिसूल बडबड करायला काही उपयोग नाही. येतं लक्षात, कारण त्या चौकटीमधून जे सूचित होतं. आता सूचित म्हणजे काय, मी फक्त शब्द वापरला कळण्यापुरता, इंडिकेट होता हा पण शब्द वापरला, पण त्या चित्र चौकटीमधूनच आपल्याला ते जाणवतं. पण ते चित्र नसतं, ते कॉम्पोजिशन वगैरे आपण जे शब्द वापरतो, अरेंजमेंट किंवा हे असं आहे की तिकडे असं आहे, बर्वेंनी तिकडे मेंढी काढली आहे, बर्वेंनी तिकडे इकडे असा हात दिसतोय, पायाचे ठसे आहेत, आणि मग ते मेसेंजरचा अर्थ असा आहे. बर्वेंचं जर तुम्ही शेवटची चित्र बघितली असाल, त्यावेळेला ते हॉस्पिटलला होते आणि मला वाटते केमणमध्ये त्यांचा शो होता, त्या शोची चित्र जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला त्याचा प्रत्यय. आम्ही त्यावेळेला ते अक्षरशः जगलो आणि आम्हाला कळलं की कलाकार म्हणजे काय.
प्रभाकर बर्वे अशी सही आपण कॅनव्हासवर बघतो ना, त्या सगळ्या चित्रांमध्ये उलटी सही होती, प्रभाकर बर्वे आतमधून होती. लक्षात येते मी आतून त्यांना काहीतरी ते कुठेतरी असं काहीतरी दिसत होतं, जाणवत होतं, आणि त्यांच्या कळत नकळत ते त्याच्यामधून उतरलेलं होतं. पण ते गेल्यानंतर ते कळणं, शो चालू होता त्यावेळेला की म्हणलं, किंवा हातातलं घड्याळ पडलं आहे पण त्याला काटेच नाही आहे असं घड्याळ होतं त्यांच्या चित्रात. ती चित्र बघा, अवश्य बघा. आणि बर्वेंच्या चित्रामध्ये कवटी कधीच आत्तापर्यंत पाहिलेली नव्हती बघून, कवटी त्या दरम्यानच्या त्या शोमध्ये कवटी फार वेगळ्या पद्धतीने आलेली होती. आणि याची प्रचिती मला वाटतं कलाकार पण ज्याला म्हणतो, गुरुदत्त जर तुम्ही पिक्चर बघितले असाल, गुरुदत्त जे ॲक्च्युअल लाईफमध्ये जगत होता त्याचेच पिक्चर होते, आणि जे पुढे घडणार होतं तेच कधी कधी अगोदर पिक्चरमध्ये घडून गेलेलं होतं. गुरुदत्त पाहिलं आहे तुम्ही, नाव माहिती आहे. कलाकार पण मी म्हणतो ना, कलाकार कलाकार एवढं सोपं नाही आहे, महा भयानक यातना असतात. आणि जर तुम्ही कुमार गंधर्वांचं जर पु ल देशपांडेंच्या पत्नीने लिहिलेलं एक व्यक्तिचित्र आहे ते जर मिळालं कुठे तर ते वाचा, आणि मग कलाकाराची दुःख काय असू शकतं, ढसाढसा काय रडत असतो. गाणं चांगलं झालेलं आहे त्यांचं, आणि त्याच्यानंतर ढसाढसा रडतायत पु ल देशपांडेंच्या पत्नीच्या खांद्यावर डोकं ठेवून अर्धा अर्धा तास. ते वाचल्यावरच कळेल की कलाकार पण एवढं सोपं नाही. आणि मुद्दा मात्र थोडंसं हे कोणाबद्दल, कुमार गंधर्वांबद्दल बोलतोय ना, मुक्काम पोस्ट वाशी त्यांचं वाचा, मुक्काम पोस्ट वाशी त्यांचं वाचा. मला वाटतं गंधर्व विद्यालय जे आहे तिथे त्यांची लेक्चर्स चालू होती 15-1 दिवस, आणि फक्त कुमार गंधर्वच बोलत होते, बाकीचे भारतातले सगळे थोर म्युझिशियन्सपासनं सगळे वोकॅलिस्टपासनं तबलावादकपासनं फक्त ऐकत होते, आणि ते रेकॉर्ड करून त्याचं पुस्तक केलं आहे. आणि कुमार गंधर्व शिकलेले नव्हते काहीच. तुम्ही काय 12वी ग्रॅज्युएट BFA वगैरे वगैरे यातलं काहीच नव्हतं, पण ते ज्या पद्धतीने बोलले, अक्षरशः हजारो वर्षापूर्वीपासूनचा जो का आपला सांगीतिक वारसा आहे त्याच्यावर असं छाती ठोकपणे त्यांनी तिथे मतं मांडलेली आहे, अगदी तानसेनपासून सगळ्यांबद्दल. सोपी गोष्ट नाही आहे ती, तेवढी ताकद असावी लागते. कलाकार पण मला सांगायचं आहे की मुद्दा मी पुस्तकांचे फक्त उल्लेख करतोय, जे आपल्याकडे माणसं होऊन गेलेत वेगवेगळ्या क्षेत्रांनी. आणि हे जर तुम्ही स्वतः वाचाल, वाचाल म्हणजे शब्दांनीच वाचलं पाहिजे असं नाही आहे, कानाने किंवा काय नजरेने कसंही, तर तुमच्या इव्हन अरुण कोलटकर जरी तुम्ही वाचलात कवितेच्या बाबतीत, फरफटत घेऊन जातो तो माणूस. तुम्हाला वाचायचं असेल, तुम्हाला समजून घ्यायचं असेल कविता नाही तर नाही, तुम्ही वाचायला लागलात की तुम्हाला तो फरफटत घेऊन जातो. आणि असं फक्त मी याच्यामध्ये पाहिलं होतं, फक्त दिलीप कुमारची ॲक्टिंग, कुठचा पिक्चर तो नंतर शाहरुखने केला पिक्चर तो देवदास, मी काय मला कळेच ना, दिलीप कुमार नुसता अख्खा पिक्चर भर फरफटत घेऊन जातो अक्षरशः आपल्या, फरफटत नाही सॉरी शब्द तो विचित्र वाटतो, पण आपल्याला काही उरत नाही, फक्त बघायचं आणि ते काय करतो ते फक्त बस तेवढंच सत्य. आणि महान ज्ञान शब्द ते ठेवा तुमची बाजू, आणि शेवट फक्त बघितला आपण जमतो कलाकार पण कळ, तर ते आता शाहरुखच्या दगावसमध्ये मिळणं शक्यच नाही. पण अगोदरचं कुंदनलाल सेगलांचं जर तुम्ही बघितलं असाल तरी तुम्हाला त्याची प्रचित आहे, पण एस्पेशली दिलीप कुमारांच्या देवदासमध्ये जर तुम्ही बघाल अमेझिंग. मी मुद्दाम कलाकार पण आहे, आणि दर्शनबद्दल आपण बरंचसं बोललो आहोत, मला वाटतं थांबव्या. शेवट तुम्ही फक्त तुम्ही जे इंडिकेट होणं वगैरे म्हटलं ना, तर मला वाटतं आपण डिस्कशनमध्ये पण बोललो होतो तेच वाक्य परत, माझं नाही आहे बर्वेंचं आहे,
बर्वे म्हणतात मी बर्वे हे माझं चित्र, मी बर्वे हे माझं चित्र, मी दर्शन घेतलंय त्या चित्रामध्ये, मी जे दर्शन घेतलंय ते जोपर्यंत कोणी दर्शन परत घेत नाही आहे तेवढ्याच ताकदीने तोपर्यंत चित्र नुसतं तसंच असणार. लक्षात येत आहे, म्हणजे तेवढ्याच ताकदीचा जोपर्यंत रसिक प्रेक्षक तिकडे जन्माला येत नाही आहे, त्यांनी जे दर्शन घेतलं आहे तेच दर्शन घेण्याच्या ताकदीचं, तोपर्यंत चित्र ते तिथेच असणार. लक्षात येत आहे, हे मी नाही म्हटलं आहे, हे बर्वेंनी म्हटलं. आणि आत्ता मी दर्शन प्रक्रिया ही वेगळ्या लेवलला शब्द वापरायला तयार आहे. ही दर्शन प्रक्रिया ही जी काय ट्रायंगल आहे ती बर्वेंनीच म्हटलं मी नाही, तर ती मग अशी पूर्ण होते. कलाकार त्याची कलाकृती ऐकणारा पाहणारा प्रेक्षक रसिक तो ट्रायंगल जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पण कलाकार तिथे कलाकृती तिकडे, कारण ते कलाकारांनी सगळं दर्शन घेतलेलंच असं तिकडे समजते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संगीताच्या बाबतीत आपल्याकडे ह्या गोष्टी घडत नाहीत सर्वसाधारणपणे, कारण संगीत त्याच वेळेला एन्जॉय करता येतं आणि सगळ्यांना वाटतं की मला सगळंच एन्जॉय करता आलं. पण चित्राचं नेमकं उलट आहे, चित्र कम्प्लीट झालेलं असतं आणि तुम्हाला एका क्षणात दिसतं आणि मग पंचायत होते, कसं काय सांगणार मी एन्जॉय केलं, मला कळतं आहे, मला जाणवतं आहे. पण संगीताचं कसं असं असं मान डोलवता येतात कळत नसते, सॉरी म्हणजे रसिक असतात तो असं क्षणानुक्षण एन्जॉय करत असतो क्रिएटिव्ह लेवल, तो जो काय समोर असतो गाणारा वाजवणारा त्याला क्षणानुक्षण ते तो क्रिएटिव्ह लेवलला जे काही घडत असतं तो एन्जॉय करत असतो. पण चित्राच्या असतं तसं शक्य नाही, कारण चित्र पूर्ण घडलेलं असतं. मग आता कसं काय तिथून सुरुवात करायची आणि तिथे संपवायचं, जे एरवी शिकवलं जातं फाउंडेशनपासून डिप्लॉमापर्यंत अशी अशी गती ठेवायची आणि मग अजून गोष्टी तिथून बाहेर पडायचं. मला वाटतं असं काही टिपिकल काहीच नसतं. तर मला वाटतं दर्शन ही प्रक्रिया मला वाटतं या लेवलला बर्वे सरांनी सांगितली ती अशी प्रक्रिया जो ट्रायंगल आहे तो, पण अगोदर दर्शन घेतलेलं असायला हवं तरच दुसऱ्याला दर्शन. तुम्ही म्हणाल अरे मी असा आहे ग्रेट आहे ह्याच्याकडून लिहून घ्याल त्याच्याकडून लिहून घ्याल, तो दुसरा कोणतरी साधा माणूस भंकस पेंटिंग सहज म्हणून जाणार तो, तो कोणा लेखकाला कुठे विचारतो आणि तो पत्रकाराला काय भीक घालतो, मला आवडलं नाही मला नाही कळलं समजलं, तू समजायला लागलं समजवतो काय मला, मला समजेल तेव्हा समजेल ना, समजवतो कसलं चित्र म्युझिक काय समजायला येतात का कोणी, आमोणकर भीमसेन जोशी कुमार गंधर्व लक्षात येते. सो इट्स सिरियस मॅटर, मला वाटतं थांबवूया, तुमचे काही प्रश्न असतील. मी खरं बोलणार नव्हतो पण शेवटी झालं तसंच काय करणार, कारण कसं हे मी कसं हा ओळखीचा आहे ह्याला चपटी मारते, मला कोणाला टपली ना आता कारण माझी कोणीच ओळखीचे नाही. घरी मी कॉलेजमध्ये कसं मुद्दाम कोणाला तरी दिवचू शकायचो म्हणून याला काहीतरी मुद्दाम त्रास द्यायचा, अच्छा तू फिगरेटिव्ह आहे पण अशा तर मला काय करता येत, मी तिकडे लेक्चर नाही द्यायचो काय असं काय टोलवा टोलली एकमेकांची खेचा खेची. प्रश्न नको याच्या वर आणखी चांगलं काही चांगलं आम्ही बोलतोय आम्ही बोलतोय पण तुम्ही पण बोला. नाही जबरदस्ती करू नको, माझ्या जबरदस्ती केली तिथपर्यंत ठीक आहे. मी आपल्या देशावरून उठून इकडे आलो, झोपायचं सोडून इकडे आलो, 2 वाजता निघालो, माझा 2 ते 3 एक तास मी असं गलती घेतो. स्वभाव चित्रकाराचा एकंदरीत नेचर त्याचा कसा आहे ते त्याच्या चित्रातून दिसतं. स्वभाव आणि नेचर स्वभाव एकच ना, एकच.
पाठी त्यांचा स्वभाव कसा आताच्या परिस्थितीत असे बनवतात आले सगळे नाही नैसर्गिक स्वभावात राहत नाही कुठे काय करायचं कुठे काय करायचं कुठे असं काय सगळं सगळं एकदम तयारीत असतं सर नॅचरल जो चित्रकाराचा स्वभाव नेचर नेचर कितपत योग्य तर आपण ठरवायचं मी तरी आता मी स्पष्ट सांगतो माझं चित्र म्हणजे माझा टवटवीतपणा दुसरं काही नाही असं माझं मत आहे मग जरी ते विषय जो विषय माझ्या आईचं भकासपण आहे कसं मी अरे माझं ते रसरशीतपणा तो त्याला भिडलाय ना त्या भकासपणाला मी जर मेलेलो असेल तर मग माझ्या आईच्या भकासपणाला मी कसा काय भिडणार आणखीन मारून टाकणार लक्षात येते नेचर म्हणजे काय आणि मी माझं सांगितलं सॉरी मला माझ्याबद्दल म्हटलं तुला काय वाटतं सिनियर आणि शिक्षक नको म्हणते मी शिक्षक नाही आहे सिनियर तर अजिबात नाही आहे आपल्याकडे तिकडेच वाट लागली लावली जाते त्यांनी जे जेव्हा चित्र बघत होते तेव्हा असं ते बोलायचे की तुझा जो नेचर आहे तो खूप खेळकर आहे आणि तुझ्या चित्रात खूप शांत आहे म्हणजे तू खूप सिन्सिअर असं वाटतो पण तसं काही नाही ते म्हणायचं पण ते तितकंच मला त्यावेळी पटायचं नाही आता म्हणजे कार्यक्रम कंटिन्यू 8-9 तास मी एकदम चांगलं करतो जेव्हा चार चित्र काढायचं असेल आणि मोस्टली रात्री माझी पूर्ण चित्र मस्त कम्प्लीट असतात पण त्यावेळी माझ्यापासून कोणच नसतं तू पण नसतो नसायला पाहिजे ठीक आहे त्या शिक्षकाला जो माझा सिन्सिअरनेस किंवा शांतपणा दिसत होता तो चित्राला दिलेला वेळ होता त्या वेळेमध्ये चित्र होतं पण या गोष्टी मला ओळखणं कसं काय ओळखणं मला नाही काय कळत ओळखणं म्हणजे काय अरे तुझं तेवढं सकस असायला पाहिजे ना तू काय गायतोंड आहेस का आता झालायस का म्हणजे त्या लेवलला आलायस का तू अल्ला रखा आहे का झाकीर हुसेन आहेस का हे मुद्दाम चाकोडून बघायचं कारण आपण कलाकार कलाकार उगीच घाई करायच्या कारण लक्षात घ्या तलत महमूद 3 वर्षी फेमस झाले होते भीमसेन जोशी 3 वर्षी सगळं आत्मसात करत होते एकाच गुरुकडे शिकत होते सुरुवातीला ते तर खूप फेमस झाले तलत महमूद मामूली नाही आहे ही वॉज ऑल्सो ग्रेट आणि भीमसेन जोशी कळायला 50वं त्यांचं वय 50-55 झालं तेव्हा लोक त्यांना ओळखायला लागले तोपर्यंत तलत महमूदचं सगळं संपलं कारखान ते कमी लेखत नाही मी ते आपण ठरवायचं भीमसेन जोशींना काय मिळवायचं होतं काय करायचं होतं तो त्यांचा नेचर आणि त्यांची आस पण नंतर जे काही त्यांनी केलं 85 वर्षापर्यंत अफाट आहे अगाध आहे हे इनव्हॅल्युएबल आहे त्याच्याबद्दल काय मोजपट्टी कोणाला लावताच येणार नाही तलत महमूदबद्दल सहज बोलता येईल मी त्यांना कमी लेखत नाही तुझं लक्षात नेचर वगैरे आपण आपण ठरवू नये आपलं आता मी जे सांगतोय माझं म्हणून मला स्वतःबद्दल बोलायचं मग आता तू उद्या येशील असं दिसत नाही तुमच्या पेंटिंगमध्ये टवटवपणा वगैरे हल तुम्ही काही गरजच नाही म्हणून शब्दात अडकू नये मी तुम्हाला खरंच सांगतो मी आणि माझी बायको ज्यावेळेला प्रेमात होतो अडकलो होतो त्या लिखाण होतं नकळत कळत नकळत माझं सारखं हेच म्हणायचं नको ते शब्द ॲक्च्युअल जे आपण जपतो ते उगीच बाजूला होतं आहे आणि शब्दच उगीच भाव खायला लागतो आपण काय बाबा बोरकर नाही आहे बाबा बोरकरांच्या कविता वाचल्या वाचले वाचा तर मग आपलं जे जगणं आहे ते मला वाटतं निशब्द असणं आणि मुक्त असणं जास्त चांगलं आहे हा बाकीच्या नमान ठरवतो आहे आपण एक तुम्हाला एक दर्शन घडेलच आपण असं घडतं आहे मी जो माझा किस्सा सांगितला तर त्यावेळेला तो एका स्टेजनंतर माझी ती अवस्था हळूहळू
फार एकदम क्लिअर व्हायला लागली. पण पेंटिंग पुढे जायला लागलं पण मला कळत नाही हे कसलं पेंटिंग होतं आहे. मी स्टार्ट करायचो एका पॉईंटला, पुढे कसं चाललं ते तुम्हाला कळायचं नाही. म्हटलं हे काय आहे, काय काय होतं आहे, काय हे ते लक्षात. आणि मग मला खूप नंतर कळतं ते त्या प्रोसेसमध्ये असताना तुम्हाला काही कळू शकणार नाही. अशी कितीतरी 100-150 पेंटिंग झाल्यावर मग कळत आय शपथ त्यामुळे असं कळलं त्यावेळेला ओ माय गॉड. साधा एक किस्सा सांगतो, मला पोर्ट्रेटमध्ये खूप इंटरेस्ट, मला ड्रॉइंगमध्ये खूप इंटरेस्ट. तर एक स्वित्झर्लंडहून एक तिथला टीव्हीचा डायरेक्टर आला होता, माझा मित्र होता, इंजिनियर प्रोफेसर होता, ते मोठे होते बाहेर. आणि त्याला आम्ही जे काय संप होता दत्ता सामंतांनी पुकारलेला गिरणी कामगारांचा, त्याचा डॉक्युमेंटेशनसाठी तो आला होता. आणि माझ्या मित्रांनी सांगितलं की माझा मित्र चित्र करायची पेंटिंग्स, त्याने पेंटिंग्स बघितली आणि बरीचशी पोर्ट्रेट्स त्यांनी पाहिली. मला म्हणाला मला काहीतरी दे, मी काहीतरी दिलं त्याला, मला वाटलं तर हे घेऊन जा, तुला पाहिजे ती दे आणि घेऊन जा. त्याने एकच कमेंट मारली, तरी सब यू ऑल पोर्ट्रेट्स आर व्हेरी आयसोलेटेड अँड विम्सिकल कॅरेक्टर्स. मला त्यावेळेला काहीच कळलं नाही. मला 5-6 वर्षांनी नंतर कळलं जेव्हा मी पोर्ट्रेटमधून बाहेर आलो, अरे हे तर माझंच कॅरेक्टर होते. कारण आपण आपल्यालाच बघत असतो, आरशामध्ये कोणाला बघायला आवडत नाही. पोर्ट्रेट आपण कोणाची करतो, मला फेमस लोकांची, काय लोक ओळखतील अशा माणसांची, माझ्या बायकोची, माझ्या बायकोचं पण मी एकही पोर्ट्रेट केलं नाही. माझी बायको माझ्यासारखी नाही आहे, पण माझं कॅरेक्टर कुठेतरी दिस. आत्ता नंतर कळलं मला त्याच्या कॉमेंटमुळे नंतर, हा व्हिमिकल मीच आहे की, हा क्रॅक मीच आहे की, आयसोलेटेड मीच आहे की, तीच कॅरेक्टर दिसलं की मी पोर्ट्रेट करायला बसलो कुठेही कुठेही. आणि पोर्ट्रेट विद इन नो टाईम कम्प्लीट व्हायचं, 45 मिनिट्स मॅक्झिमम. लक्षात येतं आहे, पण मला अगोदर कळणं शक्य होतं का? त्यांनी जर कॉमेंट मारली नसतं मला तेही कळलं नस झाली होती पोर्ट्रेट. पण त्यांनी ते कॉमेंट मारली का त्याचं ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं. इथं लक्षात, ते आपण ठरवूया नको आपल्यापेक्षा महान किंवा एखादा रसिक. कारण आपण काय होतो, आपण बाकीच्या लोकांना खूप सामान्य समजणं, आपण कलाकार म्हणजे खूप काहीतरी. माझा एक मित्र होता, मी त्याचं नाव नाही घेत आता, तो वडिलांबोला एक काय बापाला काय करणार आहे गावात शेती करत राहिलं. म्हटलं बा, शिव्या घातलं मी म्हणले, त्याच्या खांद्यावर तू उभं आहे आणि तू त्याला काय करणार म्हणून म्हणतो असेल, काय मोठी पेंटिंग केली असेल तू, तुला अंगा खांद्यावर त्यांनी कळवलं, तुला निसर्ग सगळा त्यांनीच दाखवला. आणि तो आता इकडे गावावरनं फक्त इकडे शहरात आला आणि मोठा स्वतःला चित्रकार समजायला लागला, माझ्या बापाला काय कळलं. तर बापाची अवस्था, मग बाकीच्या लोकांची काय अवस्था करत असतील जे स्वतःला चित्रकार समजत असतील. तर कृपा करून स्वतःला कलाकार चित्रकार वगैरे काही समजायचं नाही कोणाला कमी. आणि मी आता कारण कलाकारी जमात आपण स्वतःला खूप काहीतरी, मी स्वतःला कलाकार म्हणतच नाही, चित्रकार तर अजिबातच म्हणत नाही. हां, क्रिएटिव्हिटी आतमध्ये आहे सारखं ते चालू असतं, बाकी काही नाही. आणि एज्युकेट करण्याचं थोडंसं जमचं लहानपणापासून, म्हणजे मला 45% मार्क मिळाले तर मी हिला शिकवतो ना, हिला 65% मी मिळवून देतो, काय कसं माहिती. माझा अनुभव आहे, मी SSC मला 45%, आणि जो फेल झाला होता माझ्याबरोबर मार्चमध्ये आमच्या एरियातला, तर ऑक्टोबरमध्ये बसला तर त्याला 65% मिळाले. तरी कॉपी केली असेल तर मला माहिती आहे. तर एक सात छोट्या छोट्या गोष्टी आहेत नाही, त्याच्यात अडकून जाऊ नये आणि त्याच्यात स्वतःवर खुश राहण्याची पण गरज नाही. एन्जॉय करायचं, सॉरी जास्त बोललो. पण आता नेचरबद्दल थोडंसं मी सांगतो. काय आहे नेचर? नेचर शब्द क्लिअर व्हायला पाहिजे. निदर काय लक्षात घ्या, अगोदर लॉजिकल सैद्धांतिक लेवलला आपल्याला गोष्टी क्लिअर असल्या ना, त्याच्यानंतर आपण बियॉन्ड लॉजिक जाऊ शकतो. आणि आर्ट जी ही सगळी गोष्ट आहे ना, ही सगळी बियॉन्ड लॉजिक आहे. पण आपल्याला लॉजिकच पूर्ण करताना आलं आलं लक्षात. थिअरिटिकल, थिअरिटिकल मी काय शब्द वापरला होता,
लॉजिकल आणि काय, तर त्या लेवलला आपल्याला जर क्लिअर गोष्टी करताना आलं तर मग आपल्याला बियॉन्ड लॉजिक आपल्याला जाता येणं शक्य असतं. त्या लेवलला आधी आपल्याला क्लॅरिटी यायला पाहिजे. सगळ्यात बघूया एनिवे, नेचरबद्दल कोणी बोललं तर मला बरं वाटेल, कारण नेचर शब्द खूप स्वस्त झालेला आहे. नेचर, नॅचरली, काय नेचर काय, 7:40 मला वाटतं चिंतन करा. रेडीमेड मला देण्यात काय इंटरेस्ट नाही, मी पण कोणाकडून घेतलं नाही, पुस्तकातून घेतलं नाही. सगळं शोधाशोध करून मग आपल्यासाठी आपण सगळ्या गोष्टी क्लिअर कर. आपण नुसते शून्य आहोत म्हणजे नेमकं काय आहोत या विश्वात, तेव्हा तुम्हाला अफाटता कळेल. त्याचे चित्र होईल की नाही मला माहीत नाही, त्याच्यासाठी झटायला लागलं तर तुमचं सगळं अंग गळून पडेल. आणि मग शून्य म्हणजे काय, एक ठिपका म्हणजे काय, आणि या सगळ्या शाब्दिक ज्या गोष्टी आहेत ना त्या प्रत्यक्ष ॲक्च्युली जगता येतात का चित्राच्या पातळीवर. चित्र काढू नका त्याचं, आपल्याकडे काय आता कसं ते तरी चित्र, कच्चे तरी आयडियाचं चित्र असं जी सवय लावली जाते ना ती चुकीची आहे. काहीतरी कुठची तरी गोष्ट जगून बघा प्रत्यक्षात, चित्र म्हणून इट विल बी एक्सपिरियन्स, आणि मग चित्र घडतं. मला मतदान बर्वेंचं परत एक उदाहरण सांगतो. बर्वेने आम्हाला त्यावेळेला एकदा लेक्चरमध्ये असं सांगितलं होतं, एवढं प्रदूषण होणार आहे, एवढं केमिकलाइज होणार आहे सगळीकडे, आणि मी असा फ्रीज उघडणार कधीतरी आणि सफरचंद खाणार, सफरचंद खाल्ल्याबरोबर मला स्वग्ग जाणवायला लागलं. कसं का आता व्यक्त करणार आहे, सगळ्या माती मातीत पाण्या पाण्यात सगळीकडे नुसतं केमिकल गेलेलं आहे. काय नाव लिहून काढायची, चित्र सफरचंदाला हे केमिकल लावलं आहे, मातीत हे केमिकल घेतले, कसं काय. मग ते म्हणाले की ह्याच्यावर जर आपल्याला त्यावेळेला चित्र काढता आलं, त्याच्यातून जर चित्र घडलं तर त्या काळातलं एक वेगळं चित्र, नवीन ज्याला म्हणतो ना नॉम्स, नॉम्स हा शब्द माहिती आहे, नॉम्स कामगिरी, एक नवीन कामगिरी तुमच्या हातून घडेल. एवढं सोपं नाही ना, बर्वेंना पण किती काळ लागला बापरे, तोपर्यंत त्यांना वेड्यात काढलं होतं, काही येत नाही हा गेले कामातून केस काही गरज आहे. नंतर मग ते आपोआप कुठेतरी घडलं, कुठे ते मलाही माहीत नाही. अवस्था जाऊन 7:40 छोटीशी नाही माझी पंचायत.